हेलो श्रींच्या आरती सुरुवात होत आहे तरी सर्व भाविकांनी मंडपामध्ये यायचं आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे मामा की तुकारता दुकारता भरता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयांचे सर्वांगी सुंदर विषेंदुराचे कंठी झळके माळा मुक्ता फळांचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कामना प्रती जय देव जय देव रत्न कृत परात गौरी कुमरा चंदनाची ऊती कुंकुम केशरा पुरे चरणे गागुदया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कामना पुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबर पंजवर वर्धना सरसुंड वक्रात तुंडात वेळना दास रामाचा वर पाहि सजना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुवर वर्धाना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कामना पुरती नवतवते विकरा ब्रह्माने माळा त्रिसे कंठ काळा तेन श्री ज्वाळा देवानी निविशाळा अर्धांगे पार्वती सुनांचा वाळा शिवजी उदय उदय श्री कंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्हावल्लाळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू सुकर पुल गौरा जय देव जय देव देवी दत्त सागर मंदन पै गेले मोरिया मोरिया सिद्ध टेका मोरिया 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 मोरी चुरा मोरिया 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 गिजा तबका मोरिया 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 महा गणपति मोरिया 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 विघ्नेश्वरा मोरिया 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 वरद विनायक मोरिया 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 बल्लाळेश्वर मोरिया मोरिया रे बापा 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 मोरिया रे मूर्ती उदय ममा की वायु गतू था गड़ावा रे कारणी देह माझा पडावा प्रयक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मानेशाता जय जय श्री समर्थ मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू हाल पोटी.
ओम यज्ञेन यज्ञं दन्त देवास्तान्धमानि ब्रह्मान्यासनम् तेनाकङ्गनासञ्चत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः ओम बाजाध्राजायं प्रसन्नेतये नमो वयं वैष्णवनाय तुर्महे समे कामान काम कामायं कामेश्वरो वैष्णवनायो ददातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं साराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यं महाधिपतिं समन्द पर्यायश्चात सार्वभौमा सदायुषान्ताधा प्राधात पृथ्वी वे समुद्र पर्यातया दर वर्षी पुलिस मुख्यालय से जे गणेश मंडळ आहे ते खूप समाजोपयोगी आणि शैक्षणिक स्वरूपाचा ज्याच्यातून काहीतरी शिकता येईल संदेश मिळेल अशा स्वरूपाचे देखावे तयार करत असतात. यावर्षी ही हृदयरोगाबद्दलचा हृदयाची काळजी घेण्याबद्दलचा सुंदर देखावा इको फ्रेंडली देखावा मंडळानं केलेला आहे. बाकी मंडळांनी सुद्धा हा आदेश आदर्श घेण्यासारखा आहे. हे सकारात्मक पाऊल सकारात्मक पद्धत गणेशोत्सव साजरा करण्याची अशी सर्वांनी सुरू ठेवली पाहिजे. या सर्व आयोजकांना आमच्या पोलीस अंमलदार बांधवांना सर्वांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच आपण या ठिकाणीच बघितलं पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा यांनी वतीने मागील 76 वर्षांपासून ज्या इथं या ठिकाणी गणेशोत्सव जातो साजरा केला जातो आणि आपण बघितलं की आत्ताच अगदी मनोभावे उपायुक्त गणेश गावडे सर यांनी या ठिकाणी गणरायाची आराधना जे ती केलेली आणि आता त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार जो आहे तो पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की पोलीस उपायुक्त गणेश गावडे सर यांच्या माध्यमातून पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या गणेश उत्सवाला अगदी भक्तिभावाने आराधना त्यांची जी आहे ती करण्यात आली आणि या ठिकाणी खूप सुंदर असे दृश्य आपण बघू शकतो. हृदयविकाराचा झटका येणं खरं तर आजच्या काळामध्ये अगदी शाळकरी विद्यार्थी असो ते वयोवृद्ध व्यक्ती असो सगळ्यांना या हृदयविकाराच्या त्रासाची समस्या जी उद्भवत आहेत आणि याच अनुषंगाने खूप सुंदर अशी थीम जी आहे ती पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा मंडळाच्या वतीने जी आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडले सर खूप सुंदर अशी संकल्पना आताच उपायुक्त गणेश गावडे सरांनी आपलं या ठिकाणी तोंड भरून कौतुक केलं काय सांगाल. सर्वप्रथम ठाणे लाईचं मनापासून स्वागत करतो. हे मंडळाचे 76 वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही मुंबई ठाण्यामध्ये मानांकित पहिल्या नंबर या देखाव्यातून समाज प्रबंधनाचं काम करत होतो. आमचे सहकारी भाई देसाई शरद पवार आकाश असे सर्व मंडळी अहोरात्र एक महिन्यापूर्वी तयारी करून ही सगळी संकल्पना पूर्ण करतो. कशा प्रकारे आनंद होतो. खूप आनंद चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतो आम्ही. आत्ताच बघितलं आज पहिलाच दिवस आहे दुसरा दिवस आहे. पोलीस उपायुक्त आले आहेत मुख्यमंत्री येतात पोलीस आयुक्त येतात खूप मुंबई सी पी येतात अशा तऱ्हेने सगळे चांगले आमदार लोकप्रतिनिधी येत असतात. कारण गणरायाकडे काय मागणं असतं आपलं. गणरायाकडे हेच मागणं की सगळ्यांचं हार्ट हार्टच्या विषयी केलं आहे तर सगळ्यांचं हार्ट सुदृढ तंदुरुस्त राहावं. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला. संकल्पना सुचलीमध्ये माझे सहकारी आहेत शरद पवार यांच्या डोक्यात हा जवळजवळ 2-4 वर्षापासून म्हणजे फार वर्षापासून हा विषय होता. त्यांनी गेल्या वर्षी मला तो विषय बोलून दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती यावर्षी काम करूया असं ठरवलं आणि नंतर जसंजसं आम्ही याचा अभ्यास करायला गेलो तसंसं खूप मजा आली काम करायला. आणि ही खरी काळाची गरज आहे आत्ता सध्या की प्रत्येक जणाने आपापल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जो चाललं पाहिजे. हल्ली आजचं काय झालं धकाधकीच्या जीवनात आपल्याला हृदयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण आपल्या हृदयाकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही आणि ते दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम मग हार्ट अटॅकमध्ये होतो.
आणि मग हळूहळू मग ते हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण राहावं हा आमचा उद्देश आहे की याच्यातून एक अवेअरनेस मिळावा, एक जनजागृती व्हावी की हार्टबद्दल आपण कशी काळजी घेतली पाहिजे, आपल्या हार्ट किती ते सतत दिवस रात्र आपल्यासाठी दगदग करत असतं, मग आपण त्याच्यासाठी काय करतो हे आपण देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. साधारण किती दिवस लागले सगळं? आम्हाला पूर्ण महिना लागला, तरी पण साधारण एक महिना लागला आणि भयंकर मेहनत असते आणि विशेष म्हणजे मंडळातलेच आमचे सगळे सहकारी असतात आणि सगळ्या मुलांची प्रचंड मेहनत असते. हे शरद आमचे सहकारी आहेत. खरंच सर आपल्या संकल्पनेतून हा सुंदर असा देखावा साकारण्यात आला, काय सांगा? खरं म्हणजे बऱ्याच वर्षापासून माझ्या मनात हा खुळवत होता प्रश्न की हार्टवरती आपण ऐकतो की माझा मित्र काल तर बरा होता, काल तर मी त्याला बघितलं तर आज दिसत नाही येतो. मग असं समजायला की बाबा नातेवाईक गेले, मित्र गेले, पण हार्टचा हा आवड म्हणजे कुणी म्हणजे त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे, कुणी त्याचं लक्ष देत नाही आहे. आणि रिसेंटली काय झालं की आमचा एक मित्र होता निलेश एगिस्टे, तो अगदी जवान आहे, 40-45 वर्षाचा आहे आमचा निलेश आहे. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी याला प्रॉब्लेम झाला, काही जागरण असतं त्याचं काम, त्याचं ह्याचं नाईटचं असल्यामुळे जागरण होतं, त्यामुळे त्याचं थोडं त्याचं हॉस्पिटल पण होता, त्यामुळे त्याचं आम्हाला लगेच क्लिक झालं की या विषयात काहीतरी आणि मेन उद्देश म्हणजे टिळकांनी जो ज्या कार्यापासून ज्या कामापासून आपण केलं की समाजप्रबोधन केलं पाहिजे आणि माणूस जीवन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं हार्ट काम करत राहतं, हार्ट संपलं की तोही संपला. त्याच विषय घेऊन आपण हा विषय देखावा साकारला आहे. आपले सहकारी सगळे पोलिसांचे मुलं आहेत, पोलिसांचे बंधू आहेत, सगळे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, सगळी लोकं आपले कामं वगैरे सगळे सांभाळून आपले इथं काम करायला येतात, जसा वेळ मिळतात तसा वेळ देतात. आमचे अध्यक्ष युवराज पवार यांचं खूपच सहकार्य लाभलं आहे आम्हाला. आमचे सहकारी प्रशांत तुपारे यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. इलेक्ट्रिशियन मुवमेंट्स वगैरे सगळ्या खूप मोठा सहभाग असतो प्रशांत नेपथ्य, कारण हे जे आहे ते संपूर्ण प्रकाश योजनेवरती अवलंबून असतं की आपण जे आम्ही प्रसंग बनवतो त्याच्यावर व्यवस्थित लाईट पडला पाहिजे, तो वेळेवर व्यवस्थित त्याच वेळेला ऑपरेट झाला पाहिजे, या सर्व गोष्टी प्रशांत करतो. आता एवढं सांगेन की धगधग करणे लगा, फक्त तुम्ही पात्र कुंतता हृदय हे, कुंतता हृदय हे.